नमस्कार, तिचा जागरमध्ये आपले स्वागत आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील इच्छुकांची संख्या बघता कदाचित उद्या या दोन्ही पक्षांची आघाडी झाल्यास या दोन्ही पक्षातील अनेक जण भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या तीनही पक्षांच्या उमेदवारांच्या मुलाखती नुकत्याच झाल्या व सुरू आहेत. यासाठी होत असलेला पैशाचा वापर बघता निवडणूक आयोग नेमकं करतंय काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेतील अनेक कंत्राटी कर्मचारी व कायमस्वरूपी अधिकारीही कर्मचारीही काही पक्षांची उघडपणे बाजू घेत आहेत. या सर्व गोष्टींकडे निवडणूक आयोग लक्ष देणार आहे की नाही असा सवाल आता नागरिक करू लागले आहे. बघा तिचा जागरचा हा स्पेशल रिपोर्ट. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप या तीन पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसकडे 240, राष्ट्रवादीकडे 298 तर भाजपाकडे 340 इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप या तीनही पक्षांकडून सांगली आणि मिरजेत मुलाखती घेतल्या जात आहेत. सर्वच पक्षांचे उमेदवार घोषणाबाजी आणि शक्तीप्रदर्शन करत मुलाखतीसाठी येत आहेत. राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराने तर बैलगाडीतून मोठ्या मिरवणुकीत मुलाखत आपली दिली आहे. दरम्यान इच्छुक उमेदवारांनी शक्तीप्रदर्शनही करण्यास सुरुवात केली आहे. ते वेगवेगळ्या प्रकारे शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. काही जणांनी मानसी 2 ते 3 हजार मोजल्याची चर्चा आहे. शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण नेतृत्वाच्या नजरेत यावे हा उद्देश असला तरी नेतृत्वावर अप्रत्यक्षरित्या दबाव टाकण्याचाही प्रयत्न उमेदवारांकडून होताना दिसत आहे. दरम्यान उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक असले तरी तिकीट एकालाच द्यावे लागते अशा वेळी पक्ष कोणा या पार्ट्यात तिकिटाचे दान टाकतो हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे. सांगली जिल्हा हा नेत्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या पार्श्वभूमीवर सांगली, कुपवाड आणि मिरज या महापालिकेवर झेंडा कोणाचा फडकणार याबाबत उत्सुकता आहे. प्रदीर्घ काळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यातील राजकीय समीकरणे गेल्या काही वर्षांमध्ये बदलली आहेत. त्यामुळे कधी नव्हे ते पहिल्यांदा शिवसेना भाजपने या जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली आहे. हा विचार करता शहरातील जनता कोणाला कौल देते याबाबत उत्सुकता आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या आहे. त्यामुळे जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली तर या दोन्ही पक्षातील अनेक असंतुष्ट भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला जाण्याची शक्यता येत नाही. भारतीय जनता पक्षानेही त्यांना आपल्या पंखाखाली सामावून घेऊन सर्व ते बळ देण्याची तयारी ठेवली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत नेमका मतदार कौल कुणाला देतील याबाबत प्रचंड उत्सुकता ताणली गेली आहे. ती हे आत्तापासूनच. या निवडणुकीत शक्तीप्रदर्शन करण्यासाठी उमेदवारांकडून जो खर्च केला जात आहे ते पाहता निवडणूक आयोग या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहे की नाही हाही प्रश्न निर्माण झाला आहे. कारण पैशाचा वारेमाप वापर या निवडणुकीत होणार असल्याचे व होत असल्याचे दिसून येत आहे. आत्तापासूनच अनेकांना पाकिटे पोच केली जात आहेत. त्यावर नजर ठेवली जात नसल्याचेच एकंदरीत चित्र आहे. महापालिकेचे अनेक कर्मचारी काही राजकीय पक्षांच्या समर्थनात उतरल्याने त्यांच्यावर कारवाईला आयुक्तांनी सुरुवात केली आहे. मात्र छुप्या पद्धतीने अनेक जण राजकीय पक्षांचे समर्थन करत असल्याने त्यांच्याबाबतही निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करण्याची गरज आहे. त्यांच्याबद्दल आक्रमक भूमिका घेऊन कारवाई केली तरच अशा कृत्यांना पायबंद बसणार आहे. आत्तापर्यंत सर्व रसद अधिकारी काही पुरवायचे, मात्र आता उघडपणे काही जण निवडणुकीत विविध पक्षांच्या समर्थनात उतरू लागल्याने जनतेने नेमके करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागरण.